श्री स्वामी समर्थ जय भवानी जय शिवराय। तर नवरात्रीचा आज आहे जांभळा कलर आणि मैत्रिणीच्यात हळदीकुंकाला बोलवलेलं। तर सम्राट छावीसोबत खेळतोय तिथे गेल्यानंतर। त्यानंतर एक एक सगळ्या जी बायका बोलवल्या होत्या ती यायला लागल्या। मग हळदीकुंकू आमचं चालू झालं। त्यानंतर जे फराळीचं आणलेलं असतं तर हे माहेरून आणलेलं फराळ होतं। तर वटीला घालतात आणि फराळीचं जे शाबू तांदूळ ते असतो तोही वटीला घालतात। तर केळी, चहा पावडर, साखर, शेंगदाणे, भगर, शाबू, साडी असं सगळं हे फराळीचं असतं। तर मी हे पहिल्यांदाच हळदी कुंकाला गेली आहे, म्हणजे जे नवरात्राचं असतं त्याच्या। तर आजपर्यंत मी कधी गेले नव्हते आणि माझ्या माहेरी पद्धत नसल्यामुळं हे सासरी पद्धत आहे आणि हे माझा पहिलाच कार्यक्रम आहे नवरात्रमध्ये हळदी कुंकू आणि फराळीचं कसं असतं ते बघायचा। त्यानंतर देवाच्या पाया पडायचं, सगळ्यात जी बायका आल्या त्यांच्या सगळ्यांच्या जे मोठ्या आहेत त्यांच्या पाया पडायचं आणि जे फराळीचं आहे देता येते ते। तर या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी त्यांनी दोन दोन केळे दिलेली, जे मागून आणले त्यांना पण परत हळदी कुंकू लावलं। सम्राट बघा इथं धुती ड्रेस घालून गेलेला आंटीच्या घरी। सम्राटलाही दोन केळे भेटले इथं हळदी कुंकू लावून झाल्यानंतर। थोड्याशा आमच्या गप्पा झाल्या, सम्राट इथे खातो आणि त्यानंतर आज माझ्या घरी जेवायला मी बोलवलं होतं। तर आता घरी जाऊन आपणाला पुढच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे। मी आणि गीता दोघींनी मिळून आम्ही स्वयंपाक बनवला। तर मी बनवलं भगर, आमटी, चटणी आणि मिरची, मसाला मिरची म्हणजे उपवासाची मिरची बनवली। आणि असं मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं उपवासाचं जेवण केलं। तर मिरचीचा भरपूर प्रमाणात वापर करून चांगली चमचमीत स्वयंपाक बनवला। राजगिऱ्याची भाजीही बनवली। तर चौगीचं फराळीचं मी या ठिकाणी बनवलेलं आहे आणि सोबत आदी आणि समर्थ होते त्यांनीही थोडंसं खाल्लं आमच्यासोबतच। सगळ्यांचा काढा।